माझ्या संपर्कामध्ये बरेच जण आहेत, परंतु मी त्यांना असं सांगतो की बाबा ज्यांना कुणाला यायचं त्यांनी आल्यानंतर तुमचं डिस्क्वालिफिकेशन होतं, काय ते जर अपात्र झाले तर ते 6 वर्षाच्या करता उभं राहायला अपात्र होतात. आत्ता जे आले ते अपक्ष आहे, अपक्षांना आणि ते स्वतः आलेले नाही, म्हणजे पत्नी नगरसेविका असेल तर पती त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्यांना डिस्क्वालिफिकेशनचा त्रास होणार नाही, कारण शेवटी आम्हीच पुढं आणलेले सगळे कार्यकर्ते असल्यामुळं मला इतकं मी कधीच पिंपरी चिंचवडमध्ये तसं खालच्या पातळीचं राजकारण केलं नाही. मुख्यमंत्र्यांचं तुम्ही अनेकदा ते बोलतात ते आपण ऐकलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये काय आहे ते काय मी सांगू शकत नाही. आम्ही सगळे एकत्र महाविकास आघाडीचं काम करत असताना आजपर्यंत तरी व्यवस्थित चाललेलं आहे, त्याच्यामुळं त्या वक्तव्याच्या करता मी त्या फार काही महत्त्व देत नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी काय बोलावं काय बोलू नये हा सर्व त्यांचा. 48 तासात पुन्हा नरेंद्र मोदी साहेब मंत्रिमंडळाची वाढ करणार आहे का? म्हणजे केंद्रीय मंत्री दादा मोठे नेते, एवढ्या मोठ्या नेत्याला तर राज्यांमध्ये गुंतून ठेवणं बरोबर नाही. त्याच्यामुळे कदाचित केंद्रात त्यांना मोठं काही पद मिळणार असेल.